काही माणसं बघा घरामध्ये बघा कधी बोलतच नाहीत, बोलणं अगदी कमी असत. मग काय करायचं, घरामध्ये बसून भाषा कुठली बोलायची तर कुठलीच नाही. परंतु आम्ही घरामध्ये बऱ्याचशा मौनाचीच भाषा चालू असते बघा. ही मौनाची भाषा अशी जर व्यक्ती असेल घरामध्ये तर करायचं काय. इकडे आपलं समन्वयी व्यक्ती का बोलत नाही आहे, ह्या व्यक्तीला बोलायची सवय नाही आहे. एक दोन, ही व्यक्ती फक्त बाहेरशीच बोलत नाही आहे, बाहेर सगळ्याशी गप्पा मारते. मग प्रश्न वेगळा, याचा अर्थ ह्या व्यक्तीला आपल्याशी बोलायला आवडत नाही, मग इकडे काय करायचं असतं. पण जर व्यक्ती बाहेरही बोलत नाही आणि घरातही बोलत नाही आहे, मग त्या व्यक्तीला बोलतं करणं हे आपलं कर्तव्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. मग ही व्यक्ती कुठल्या विषयावर बोलू शकते, त्या विषयावर बोलायला पहिल्यांदा सुरुवात करा. एक दोन वाक्य करून तिला बोलावी लागतीलच हा प्रयास करा. हे प्रयास संसारामध्ये घ्यावेच लागतात. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की मुलं बोलत नाहीत. मुलांच्या मनामध्ये अनेक शंका असतात, अनेक तर्क असतात, कुतर्क असतात, अनेक भीती असतात, पण ती आई वडिलांकडे ते बोलूच शकत नाही. मग शेवटी होतं काय, ते तर्क कुतर्क ह्याचं त्यांच्या ह्याच्यामध्ये मिसळून फार विचित्र गोष्टी तयार होतात. तीच गोष्ट ऑफिसमधल्या सहकार्याच्या बाबतीत पण घडते. पण बेसिकली घडतं काय की समोरची व्यक्ती बोलत नाही आहे, तर आपल्याला प्रयास करायला हवेत. प्रयास करू सुद्धा ती व्यक्ती बोलत नसेल, मग काही काळानंतर नाच सोडून द्यावा लागतो. बरं, मग नाच सोडून द्यायचं पूर्णपणे. व आता मी माझ्याकडून प्रयास करून देवा थकलो आता तुझं काय, तर तू बघ याचा बदलायचं बदलेल, याचं नाही बदलणार. कुठेतरी आपल्याला एक लिमिट पण घालून घ्यावाच लागतो. पण त्याच्या आधी आपल्याला प्रयास करावे लागतात.